प्रेम भोईर याला विनंती करतो की 200 रुपयाचं कॅश प्राईज माझ्याकडे आहे, तुम्ही घेऊन जायचं आहे. प्रेम भोईर दरम्यान नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सुपर 8 थरार चालू आहे मित्रांनो. या आधीचा सामना अव्हीएसएस या संघाने जिंकला, त्यानंतर सामना क्रमांक पुढला द्वितीय सामना आपण पाहतोय. वादळ क्लब शाबाज आणि त्यांच्या विपक्षामध्ये सचिन साळुंखे प्रतिष्ठान दुपारचे सत्र आहे. दोन महत्त्वपूर्ण खेळाडू, दोघांना एक वेगवेगळा अनुभव. ग्रे जर्सीमध्ये आणि डार्क ग्रे जर्सीमध्ये शिरोविक षटक्रमांक पहिले घेऊन येते. ओव्हर द विकेट राईट आर्म, पहिला चेंडू शिरोविकचा, रुपेश पहिल्या चेंडूवर बाद. पहिला षटकार जो मारेल त्याला रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज. 501 चुकीची दृष्टी, 501 रुपयांचं कॅश प्राईज असेल. ललित गेलेला आहे मंडाऊनसाठी. टोटल धाव पाहतोय आपण. पहिले षटक शिरू, पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळण्यात आला शिरूकडून. डिपेस करण्याच्या इरादाने यावेळी मोठा फटका आहे. मिडॉन क्षेत्रामधून मागे चेंडू गेलाय. लॉंग ऑनमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आलाय. कव्हर करेपर्यंत एक धाव इथे धावपलकावर अर्जित होत असताना पाहायला मिळते. टोटल धावा बनताय त्या एक. खऱ्या अर्थानं धावसंख्येची सुरुवात दुसऱ्या चेंडूवर सुरू झाले. पहिला चेंडू आणि विकेट रुपेश डिफेन्स करायला गेला. पहिला चेंडू आणि तो अगदी आतमध्ये घुसला चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना आपल्याला रुपेशची विकेट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्ट्राईककडे आलेला अनिकेत पाडेकर. मागच्या सामन्यामध्ये चांगली सुरुवात केली होती अनिकेतने. मॅन ऑफ द मॅचचा किताब यावेळी आडव्या बॅटने समोरच्या दिशेला मिडॉन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक सज्ज, एक धाव इथे सुद्धा. सज्जता पाहतोय आपण. ही राजाभाई प्रीमियर लीग 2024 मधली तिसरं पर्व आणि सुपर 8 चे सामने आणि सर्वांसाठी बक्षिसं आहेत. मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल घेतली तर 200 रुपयांचं कॅश प्राईज. सुपर डुप्पर चेंडू शुरूवी, खूप अनुभव आहे शुरूवीकडे. अगदी टप्पा पडला उसळी घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तारामध्ये जात असताना ऋषिकेश वालेकर आहेत. हे दोन महत्वाचे खेळाडू आहेत. एक समोरून अटॅक करतो आणि मागून डिफेन्स करणार ऋषिकेश वालेकर, सचिन साळुंखे प्रतिष्ठानचे महत्वपूर्ण खेळाडू. पुढला चेंडू असेल ओव्हर द विकेट, याला कट करण्याचा प्रयत्न मागे थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव चुरशीने घेतली ललितच्या बॅटमधून. रामचंद्र म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज मिळणार आहे. षटकार मारेल वादळ शाबाज, पहिला षटकार येणार त्यासाठी. पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकात 5 चेंडूचा खेळ शेष संपलेला आहे. 1 चेंडू शिल्लक. अजूनपर्यंत मोठा फटका नाही. पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर 1-1-1 असे 4 चेंडू आपण पाहिले आहेत. 1 डॉटमध्ये पाहिला आणि शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. शुरू विक अगदी ताकदीची गोलंदाजी करतोय. आक्रमक गोलंदाजी पहिल्या चेंडूपासूनच त्याने दाखवून दिले. नेक्स्ट बॉल गुड लेन स्पॉटवर होता. आडव्या बॅटने खेळून काढले समोरच्या दिशेला. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तत्पर्यंत एक षटकाची सुद्धा समाप्ती होईल. एका षटकांती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 4-1-4 धावा. शांततेने सुरुवात करतोय वादळ शाबाज. आज 3-4 सामने वादळ शाबाजचे पाहिले. फलंदाजीमध्ये जास्त ताकद वाटली नाही, कारण की मध्ये त्यांचे लाईनअप चेंज व्हायची. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर यांच्यामध्ये चेंजेस पाहिले. तो अजूनपर्यंत लय त्यांना हवी होती ती बसलेली नाही आहे. धावसंख्या कमी बनते तरीसुद्धा आपल्याला सुपर 8 मध्ये गोलंदाजीच्या जोरावर गेलेली पाहायला मिळतोय. या क्षणी सर्वप्रथम फलंदाजीचा बाजू त्यांच्या बाजूने आले तर फलंदाजी कोणत्या प्रकारे होणार हे नक्कीच पाहायचं आहे. अगेन वाडेकर आहे आणि वाडेकर स्ट्राईकच्या एंडला. नॉन स्ट्राईकला ललित, ऋषी वालेकर. हे दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत सचिन साळुंखे प्रतिष्ठानसाठी. आता बघा जागा फक्त बदललेली आहे.
शुरवीक यष्टीरक्षण करायला गेलाय. गोलंदाजी मार्गावर आलेला आहे तो ऋषी वालेकर आणि महत्त्वपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू ऋषी. शुरवीक बाद झाला की ऋषी फलंदाजी चांगली करतो आणि ऋषी बाद झाला की शुरवीक आपली धावसंख्या उभारताना दिसतो. पुढला चेंडू, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेट रिझर्वमधून डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी दोन धावा एक्स्ट्रा थ्रो बॅकअप आहे आणि या बॅकअपच्या भरोशाने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती दोन. दोन धावा बनलेल्या आहेत, टोटल सहा बनतेत. ऋषी वालेकर याचं षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच चेंडूचा खेळ जरूर बाकी आहे. पहिलाच चेंडू झाला येथे एम आय डी सी एंडच्या दिशेने गोलंदाजी करत असताना आणि विरुद्ध दिशेने उजव्या हाताच्या फलंदाजाला फलंदाजी करावी लागणार आहे. अनिकेत वाडेकर ताकदीचा वापर केला तरच मात्र मोठा फटका येईल. फुलटॉस हा कोणता चेंडू आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू दणदण करत पार केले सीमारेषा, मिळतील चार धावा चौकार. खेळून काढलेला फटका काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव तितक्या चपळतेने पूर्ण करत असताना पाहायला मिळाले अनिकेत वाडेकर. खऱ्या अर्थानं हा फ्री हिटचा फटका होता. चेंडू व्यवस्थित आला असता गुड लेन स्पॉटवर टाकण्यात आला होता परंतु त्याला चांगला कनेक्ट करू शकला नाहीये, फक्त एज लागली आणि समोर गेलाय. चांगला टायमिंग झालेला नाहीये. यावेळी पाहायला म्हणतात दोन धावांची ऍडिशन, टोटल धावा बनतायत त्या 13. धावपलकावर मोठी धावसंख्या रचावी लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. वादळ क्लब शाबाज अगेन ऑफ एसटीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे दचकवलंय अनिकेतला. यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये चेंडू गेलाय, निर्धाव असेल, कोणतीही धाव नाही या चेंडूवर. ऋषी वालेकरचं मिश्र स्वरूपातलं षटक आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर दोन आली, तदनंतर नो बॉल टाकला, त्याच्यावर धावा मिळाल्या, फ्री हिट होता, त्याच्यावर दोन धाव. कमबॅक करणारा पुढील चेंडू होता डॉट चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर वन अगदी समोर टाकला, हाफ वॉली करत असताना मिड विकेट रिजन क्रॉस केल्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षण येतोय अक्षयच्या स्वरूपातून. इथे सुद्धा एक धाव, धावसंख्येमध्ये बढती. रामचंद्र मात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. पहिला षटकार आला परंतु तो पहिला षटकार अजूनही आला नाही आहे. ललित यांचे सुपुत्र मैदानामध्ये खेळतोय, ललितकडूनच तो पहिला षटकार येईल अशी अपेक्षा जरूर असेल. यावेळी पाहायचं आहे ललित कोणता मोठा फटका खेळणार आहे. आतापर्यंत ललितला खूप चांगल्या लाईनअपमध्ये पाठवलंय रसिक पाटील यांनी, टॉप ऑर्डर ओपनिंगला सुद्धा पाठवलंय, वन डाऊनला पाठवलंय, परंतु ललितच्या माध्यमातून चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली नाही आहे. हा निर्णायक सामना आहे आणि अशा निर्णायक सामन्यामध्ये ललित काय कामगिरी करतोय त्याचं सगळ्यांचं लक्ष ललितच्या कामगिरीकडे असेल. एक धाव आधीच्या चेंडूवर आली, पुढला चेंडू. यावेळी गुडलेन स्पॉट, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वरचा कडा लागल्यानंतर मागे गेलाय चेंडू. मयूर चेंडू अडवतोय, एक धाव पुन्हा एकदा. एकेरी आणि दुहेरी अशी धावसंख्येची गाडी पुढे जात असताना पाहायला मिळते. चौथा पाचवा गिअर अजूनपर्यंत गाडीला मारला नाहीये, एकेरी दुहेरीनेच गाडी पुढे जात असताना. दोन महत्त्वपूर्ण षटकं आहेत शिरुवीक आणि ऋषिकेश वालेकर. कदाचित हे दोन षटकं जाऊ देण्याचं मानस या दोन्ही फलंदाजांचा जरूर असेल. शेवटचा चेंडू आहे ऋषी वालेकरच्या गोलंदाजीमधला. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. मयूर एकदा पूर्ण, दुसरा धावेचा काहीचा प्रयत्न नाही पाहायला मिळाला. अनिकेत वाडेकर प्रयत्न करतोय परंतु मोठा फटका अनिकेतच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलेला नाहीये. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय, दोन नंतर टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 1-16. सरासरी पाहिली तर 8.00 अशी सरासरी धावसंख्येची गती आतापर्यंत पाहायला मिळते. इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. लाईनअप पाहिली तर अजूनपर्यंत रसिक पाटील खेळायचं बाकी आहे, प्रितेश मागे आहे, परंतु ही जोडी कोणत्या प्रकारे कामगिरी करतोय याच्याकडे संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागलेल्या असतील. षटकाराच्या प्रतीक्षेत आहेत संपूर्ण प्रेक्षकगण, कारण की प्रत्येक षटकाराची झेल सीम्या पलीकडे घेतली तर तुम्हाला 200 रुपयांचे कॅश प्राईज मिळेल आणि पुढील सामने जे टॉप 4 सामने होतील सेमीफायनलचे सामने तिथे मात्र 500 रुपयांचे कॅश प्राईज मिळणार आहे. मोठी बक्षिसंसुद्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा लगावण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे आत्ता मात्र
चौहू बाजूंना प्रेक्षक गोळा होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 घेऊन येत आहे अहमदनगर एंडच्या दिशेकडे नवीन गोलंदाज शांतनू. शांतनू ही फलंदाजी शांत करणार का? वादळ शाबाज, अजूनपर्यंत वादळ घोंगावतं वादळ दिसलं नाहीये. अगदी खोलात टापला, अगदी खोलात पहिला चेंडू. जसा शिरू विकने पहिला चेंडू टाकला होता तसा मात्र खोलात टाकत असताना पाहायला मिळतं. इथे आत्महत्या, क्रिकेटच्या स्वरूपातील आत्महत्याची विकेट. अनिकेत वाडेकर फलंदाज बाद. एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये अनिकेत होता, परंतु दुसरी धाव पूर्ण नाही करायची होती त्याला. त्याला मात्र रसिक पाटील याला आतमध्ये पाठवायचं होतं. आता मात्र ज्याला ओळख करून द्यायची गरज नसेल असा तो क्लासिक रसिक मैदानाच्या आतमध्ये गेलाय. वादळ शाबाजचा एक झंझावात, त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील. कव्हर शॉटचा बादशाह त्याच्या बॅटमधून आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. एक टेक्निकल फलंदाज, लेदर क्रिकेटचा अनुभव असला की टेक्निकली फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तीच टेक्निकली आपल्याला इथे जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या पाहतोय आपण, स्थिर राहिलेली आहे 17. षटक क्रमांक 3 आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जर आगेकूच करायचे असेल तर मोठे फटके, पर्याय नाहीये. ओ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला यावेळी मात्र बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा अवांतर स्वरूपाने धावसंख्येत एक निभर होत असताना पाहायला मिळते. एका धावसंख्येने धावसंख्येचा आकडा 18 या आकड्यांवर जाऊन पोचलेला आहे. ललित मात्रे अजूनपर्यंत टायमिंग सापडला नाहीये, शोधात आहे मोठ्या फटक्याचा. तो फटका काही ललितच्या बॅटमधून आला नाही, आलाय परंतु मिस टायमिंग. जजमेंट करणार आहे आणि इथे ऋषी वालेकर टिपतोय झेल. ललितचा संपतोय इथे खेळ. तिसरं षटक गोलंदाजी मार्गावर चालू आहे आणि ललित मात्र अपयश घेऊन मैदानाच्या बाहेर. मोठा फटका खेळायचा होता, लाफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळी मिस जजमेंट पाहायला मिळालं. चांगला टायमिंग झाला नाही. ऋषी वालेकर होता, गलीच्या क्षेत्रामधून धावत आला आणि तिथे मात्र झेल पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय आदेश. रसिक आणि आदेशची जोडी आहे आता. राईट आर्म ओव्हर द विकेट, अगदी पायांवर मारा, अगदी पायांवर. बाजूला होता ऑफ स्टंपच्या बाजूला पिचिंग, पंच इशारा करतायत लेग बाईच्या स्वरूपातून. अजून एक धाव, बॅटने धावा आलेल्या नाही आहेत, व्हाईटच्या स्वरूपातून धावा आल्यात, नोच्या स्वरूपातून धावा आल्यात, परंतु जो चौकार आणि षटकाराची अपेक्षा करतायत वादळ शाबाज, त्या धावसंख्या मात्र अजून आलेल्या नाही आहेत या फलंदाजांकडून. रसिक पाटील अजूनपर्यंत शांत ठेवलेला आहे. खूप उशिराने आल्या आपल्या फलंदाजीमध्ये, लाईनअप चुकली थोडी आणि पाहायला मिळालं कमी धावसंख्या. तिसरं षटक गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ. हवेच्या विरुद्ध दिशेने खेळायचं आहे रसिकला. यावेळी पुन्हा एकदा कंट्रोल हुकलंय, आपल्या गोलंदाजीवरचं नियंत्रण हुकलेलं पाहायला मिळतात. गोलंदाज धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते अवांतरने 1/20. तिसरं षटक, काहीसं चेंडू बाकी. खोला टाकलेला चेंडू खोदून काढलाय मिड विकेट रिझन, एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकच धाव. खूपच शांत ठेवलेली आहे वादळ शाबाज या संघाची फलंदाजी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने त्यांना खेळायचं आहे. वादळी खेळी ती काही येऊ शकली नाही अजूनपर्यंत. रसिक पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. आदेश सुद्धा त्याला साथ देतात, परंतु हवी तशी पार्टनरशिप जमवू शकली नाही आहे. पुढला चेंडू असेल गोलंदाजाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका मात्र फसलाय आणि हातात जाऊन बसलाय. विकेट क्रमांक 4 फलंदाज बाद.
इथे मात्र अजून एक हद्रा बसत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मिस टायमिंग फटका होता आणि तो थेट हातात जाऊन बसला. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळाला वादळ शहाबाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले. प्रितेश शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. मोठा फटका आहे हवेच्या विरुद्ध दिशेने. ताकद आहे परंतु हव्वा हव्वा आणि ते सोडलाय. पुन्हा एकदा जीवदान मिळत असताना वादळ शहाबाज. प्रितेशला जीवदान मिळतोय शेवटच्या चेंडूवर. धावा मिळणार आहे ती एक. षटक क्रमांक तीनची इथे सांगता होत असताना पाहायला मिळतोय. तीन षटकानंतर धावा बनलेल्या आहेत त्या टोटल 22 चार विकेट नंतर. तीन षटक थोडासा ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. ते शेवटचा षटकाचा खेळ बाकी असेल. पाणी पाणी. दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत किशोरजी पाटील. त्यांचं स्वागत करतील रामचंद्रजी म्हात्रे. मी विनंती करतो की किशोरजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे रामचंद्रजी म्हात्रे यांनी करायचा आहे. षटक क्रमांक बावीसचा आकडा पार केलेला दिसतोय. वादळ क्लब शहाबाज या संघाने महत्वाचा सामना आहे. टॉप फोर मध्ये कुठला संघ जाणार, वादळ क्लब शहाबाज की सचिन साळुंके प्रतिष्ठान? आधीच अव्हीएसएस हा संघ टॉप फोर मध्ये जाऊन थांबलेला आहे. पहिला संघ जो की टॉप फोर मध्ये गेलाय. पुढला चेंडू, पहिला चेंडू मयूर ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलेला फटका. मैदानाचा वापर करत काउ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू गेलाय. एक धाव आलेला आहे प्रितेशच्या बॅट मधून. एका धावेने ऍडिशन होत असताना 23 आकडा जरूर पार केलेला आहे. अव्हीएसएसच्या संघाबद्दल बोलत होतो की तो पहिलाच टॉप फोर मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आता पिटकिरे गावचं संपूर्ण पब्लिक, त्यांचे प्रेक्षक इथे मात्र या मैदानाच्या दिशेने येत असताना दिसतील आपल्याला. संध्याकाळी बघणार सर्वात जास्त आवाज कुठल्या खेम्यामध्ये दिसणार, तर तो मला तर वाटते अव्हीएसएस संघाकडे. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होतील रसिक पाटील. रसिकची बॅट आज खूपच शांत आहे. कालच्या दिवसात सुद्धा शांत वाटली, आज सुद्धा. पाहायचं आहे रसिक काय कामगिरी करतोय. कव्हर मोकळा आहे रसिकसाठी. अगदी पायांवर, अगदी पायांवर मयूर जोरदार अपील एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात. रसिक पाटील बॅक टू दी पॅवेलियन. शोल्डर्स पूर्णपणे डाऊन पाहायला मिळतात आणि जो प्रतिकार एक्सपेक्टेड आहे ना, तो प्रतिकार मात्र पाहायला मिळत नाहीये.
नक्कीच काहीच प्रतिकार पाहायला मिळाला नाहीये. महत्वाचं सामना आहे आणि अशा प्रकारची फलंदाजी अपेक्षा सुद्धा केली नव्हती. वादळ शाबास नेहमी कुठल्याही स्पर्धेमध्ये मी पाहतो तर वादळी खेळी त्यांच्या माध्यमातून होत असते. यावेळी मात्र वादळ शाबाचं वादळ कुठेतरी थांबवलेले पाहायला मिळत आहे. शेवटचा 3 चेंडूचा खेळ शेष आहे. आता तरी कुठे मोठे फटके येतील, चौकार किंवा षटकार. आणि धावफलकाकडे पाहिलं तर एकही षटकार नाहीये. खूप खराब फलंदाजी. यावेळी मोठा फटका, इथे सुद्धा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षकाची चुकी आणि चेंडू सीमापार. येतोय 4 धावांचा चौकार. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवत असताना नाटकाचा पडदा ओपन केलाय. तिसरी घंटा, 4 धावांचा चौकार आलाय. खूप वेळानंतर अशा का पद्धतीने, कुठल्याही पद्धतीने धावा येऊ दे, हे महत्वाचं असणार आहे. 4 धावा इथे आल्यात, 27 धावसंख्या. पुढील उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. मयूर काय करतोय आणि समोर प्रितेश काय करतोय, यांच्या दोघांवर दारोमदार. राऊंड द विकेट आलाय मयूर. यावेळी प्रितेशला पंचांकडे जोरदार अपील. दाद मागितले नाहीये, वाईट नाहीये. पंच नकारार्थी मान फिरवतात. हा सुद्धा सुरेख आणि सुंदर रीतीने हाताळले आलेला चेंडू आहे, डॉट चेंडू. पहिलाच सामना सचिन साळुंके प्रतिष्ठान खेळत होता तेव्हा मात्र एक 5व्या गोलंदाजीची त्यांना कमतरता भासत होती. ती मात्र भरून काढत असताना मयूर नक्कीच पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आहे षटक क्रमांक 4 मधील, पहिले सत्र समाप्त होण्यासाठीचा. प्रितेश टू मयूर. मोठा फटका मारलाय खालूनच मैदानाचा, थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण करतोय दुसरी धावाच्या प्रयत्नामध्ये. दुसरी धाव घेत असताना फलंदाज क्रमांक इथे बाद होतोय, तो 7. बॅक टू द पॅव्हिलियन. एक धाव आणि विकेट, टोटल धाव बनलेले आहे ते 28. जिंकण्यासाठी 29 धावांचं आव्हान सामोरे असेल ते सचिन साळुंके प्रतिष्ठानकडे.
आता 29 धावसंख्येचं टार्गेट आहे, त्यामुळे दबाव डेफिनेटली वादळ शहाबाद संघावरती असणार आहे. क्रिकेटचा हा खेळ आणि या खेळामध्ये असं म्हटलं जातं की कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते, आणि ज्या ज्या वेळी लो स्कोरिंग मॅचेस असतात ना त्या मॅचेस नेहमीच उत्कंठावर्धक रोमहर्षक पद्धतीने होत असतात. परंतु यावेळी मात्र जर आपण पाहिलं तर शिरोविक आणि त्याचा साथीला मात्र ऋषी वालेकर दोन्हीही अग्रेसिव्ह बॅट्समन पाहायला मिळतात, आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करणं गोलंदाजांसाठी सुद्धा एक आव्हान असणार आहे. आणि पाहूया हे आव्हान आता गोलंदाज कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करतात. मनी इलेव्हन पेजारे आणि डीएसपी टायगर्स, कृपया संघ मालकांनी संघनायकांनी कृपया लवकरात लवकर या व्यासपीठाच्या समोर या. सौरभ आणि सौरभ, एक सौरभ पाटील आणि एक सौरभ मांडवकर. दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. मी विनंती करतो रसिकताईकिणींना की आपण खाली यायचं आहे, टॉस घ्यायचे आहे. समोर कॅमेरा आहे आपला सौरभ दा, समोरचा कॅमेरा आपल्यासाठी खास, कॅमेरामॅन फोकस करो. दोन्ही सौरभ आहेत, कुठला सौरभ जिंकणार आहे आपण बघणारच आहोत. आणि या टॉस कॉइन कुठे आहे? महत्वपूर्ण सामना असेल बाद फेरीमधला तिसरा सामना. मैदानावरती शिरू मात्र आपला क्लास दाखवत असताना शिरूच्या बॅटमधनं होणारी फटकेबाजी आणि सचिन साळुंखे प्रतिष्ठान संघ मात्र अगदी मजबूत अवस्थेत पाहायला मिळतोय. आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे मन इलेव्हन पेजारी हा संघ. सौरभ मांडवकर तुझ्या विरोधात पण सौरभच आहे, सर्वप्रथम तुझा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करतो. क्षेत्ररक्षण करतोय. तुम्हाला माहिती आहे की दोन्ही फलंदाजी, खऱ्या अर्थानं हा सामना आम्हाला फलंदाजीच्या बाजूने झुकताना पाहायला मिळणार आहे. तर तुमची लाईनअप तू तर असणार आहे, तुझ्यासोबत तुला कोण चांगली साथ देणार आहे फलंदाजीसाठी? पहिल्या सामन्यापासून तर मला निखिलच साथ देतो, पण आमचे सगळे प्लेयर चांगले आहेत आणि त्यांच्यामध्ये पण खूप चांगले प्लेयर आहेत, त्याला सुद्धा बेस्ट ऑफ लक. आणि या खेळपट्टी आणि आयोजनाबद्दल काय म्हणणार? आयोजन तर खूपच चांगलं आहे, मी काल पण बोललो परवांच्या दिवशी, काय बोललो आम्हाला इथे खेळायला भेटते, नाही तर असोसिएशनची लीग झाली का हे फक्त असोसिएशनवाले तिथे खेळतात. नक्कीच धन्यवाद. आणि बाजूला आपल्याला सौरभ सुद्धा आहे डीएसपी टायगरचा कर्णधार. तर तुला आता फलंदाजी करायची आहे आणि मोठा संघ आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले सौरभनी, तर तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असेल, कितीचा टार्गेट असेल तुमचा? हो नक्कीच 50 प्लस आम्ही करण्याचा प्रयत्न करू, कारण की समोरच्या टीममध्ये पण बॅट्समन चांगले आहेत, त्यामुळे 50 प्लस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. तर दोन्ही सौरभला खूप खूप शुभेच्छा. आणि सामन्याकडे जाण्यापूर्वी आपण ताईंचं मनोगत सुद्धा ऐकूया. या लीगमध्ये मला कुरडूस आणि कुसुंबळे पट्टीतले खेळाडूंचे खूप कमी प्रकारचे फॉर्म बघायला मिळाले, जास्त शाबाज पेजारी इकडचे प्लेयर मिळाला खेळताना दिसत आहे, त्याची मला खंत वाटते की माझ्या पट्ट्यातला प्लेयर कुठेतरी फॉर्म भरायला कमी पडत आहेत, तर त्यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे आणि आपला खेळ दाखवावा. घाबरून खेळ नाही दिसत, डेअरिंग करा, ती कुठेतरी डेअरिंग तुमची कमी पडली ह्याची मला खंत वाटते. एवढी मोठी लीग आम्ही तुमच्यासाठी आयोजित करतो आणि त्याच्यात तुमचे फॉर्म येत नाही ह्याची फक्त एक खंत होती, ती व्यक्त केली, धन्यवाद. नक्कीच ताई, या खतखतकडे सगळ्यांचं लक्ष असायलाच पाहिजे, कारण की कुठेतरी दबावामध्ये खेळत असतात, कुठेतरी आपला जो कम्फर्ट झोन आहे त्याच्यातून बाहेर निघून एक धमाकेदार खेळीची अपेक्षा आपण नक्कीच या विभागातील खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा करत असतो. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू यू प्रितेश. मैदानामध्ये आपण पाहतोय शिरूची अगदी तोडफोड वाले बॅटिंग पाहायला मिळते. शिरूने विध्वंसक रूप आता मात्र धारण केलेला आहे आणि तो मात्र गोलंदाजावरती आता अक्षरशः प्रहार करतोय. गोलंदाजांचा खरपूस समाचार घेणारी फलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्यात, त्यामुळे आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे केवळ 12 धावांची. आता मात्र आपण पाहतोय चॅलेंज अगदी इझी झालेला आहे ते बॅटिंग करणारा संघ अर्थात सचिन साळुंखे प्रतिष्ठान संघाचा आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती प्रितेश सज्ज होत असताना पाहायला मिळतोय वादळ क्लब शहाबाद संघाकडून. परंतु शिरू मात्र वन मॅन शो, वन मॅन आर्मी या पद्धतीने अगदी एक हाती किल्ला लढवत असताना पाहायला मिळतोय.
वैयक्तिक आपण पाहतोय सहा चेंडूंमध्ये 17 धावांची शानदार इनिंग अद्यापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळाले. कमालीचा क्रिकेट प्रितेश पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू आपण पाहतो अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूला रिस्पेक्ट देणं ही खऱ्या अर्थानं मोठ्या खेळाडूची निशाणी असते आणि येथे मात्र गिव रिस्पेक्ट टॅक रिस्पेक्ट स्वरूपाची फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने डिफेन्स केले. शिरूला माहीत आहे ते कोणत्याही पद्धतीने खाई करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्याच अनुषंगानं आपण पाहतोय चेंडूच्या गुणवत्तेनुसार शिरू मात्र मैदानावरती आपली फलंदाजी पेश करताना पाहायला मिळते. यावेळी फटका फसलाय कॅच होण्याची पॉसिबिलिटी. प्रितेश मात्र आपण पाहतोय चेंडू पांदा रीच होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे या चेंडूवरती शिरूला जीवनदान प्राप्त झालेलं आहे. धावफलकावरती 18 ऑन द बोर्ड आपण पाहू शकतो. राजाबाई प्रीमियर लीग आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन असलेली ही स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आपण पाहतोय. राजाबाई केडी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते खऱ्या अर्थानं ग्रामीण प्लेयर्सला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी ही स्पर्धा ते आयोजित करत असतात आणि दरवर्षी आपण पाहतो या स्पर्धेची लोकप्रियता वाढत चाललेली पाहायला मिळते. त्याला कारण आहे या स्पर्धेचं असलेलं दमदार आयोजन आणि नियोजन. येथे मात्र अलॉंग द कार्पेट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना तेथे मात्र सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. थफलकरती आता मात्र 18 धावा लागतात. या मॅच मध्ये आपण पाहतो अगदी वन साडेट डॉमिनेट करत असताना पाहायला मिळतोय टीम सचिन साळुंके प्रतिष्ठान संघ. येथे मात्र जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 17 धावा काढल्या होत्या आणि तिथूनच या सामन्यातील हवा मात्र शिरूने काढून टाकली होती. प्रितेश मात्र आपण पाहतोय गोलंदाजी अत्यंत फुलातून स्वरूपाची करतोय. या षटकामध्ये अगदी टिचून आणि भेदक मारा प्रितेशकडून सुद्धा पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल प्रितेश याचा. यावेळी मात्र आपण पाहतोय शिरू प्रयत्न करत होता लॉफ्टेड फटकासाठी. तो फटका मात्र येऊन देत नाहीये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खडूस वृत्ती चिवट वृत्ती पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा गोलंदाज प्रितेशच्या माध्यमातून तो सुद्धा त्याच्याकडे असलेला टेक्निक टेम्परामेंट मैदानावरती अत्यंत शानदारपणे दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. त्याची गोलंदाजी मात्र अत्यंत बहरदार पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी भेद गोलंदाजी नियंत्रणात्मक गोलंदाजी पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी. नेक्स्ट बॉल प्रितेशियाचा. आधीच चप्पल झाला शिरू आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू डिलिव्हर करत असताना थोडासा व्यत्यय आला आणि त्याचमुळे पंचांनी इशारा दर्शवलाय की हा चेंडू मात्र डेड आहे. 19 ऑन द बुट ओव्हर नंबर सेकंड इन अ प्रोग्रेस. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी धारदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. प्रितेश मात्र कमालीची गोलंदाजी मैदानावरती पेच करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजांना पूर्णतः बॅकफूटवर लुटणारी गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला संघर्ष करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी प्रितेशने अद्यापर्यंत वादळ क्लब शहाबाद संघासाठी करून दाखवले. अप्रतिम कॅलिबरचा हा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रितेशकडे असलेला कॅलिबर त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यता आपण मैदानावरती पाहिली. अगदी व्हेरिएशनने नटलेली गोलंदाजी त्याने मात्र दुसऱ्या षटकामध्ये करून दाखवले आणि त्याचमुळे आपण पाहतो आता मात्र धावसंख्या 20 घर पाहायला मिळते. ऋषी वालेकर यावेळी अटेम्प्ट करतोय रिवर्सचा, परंतु काय गोलंदाजी केली या षटकामध्ये प्रितेश याने. कमालीचं षटक पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत आणि या मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा मात्र आपण पाहतोय संपुष्टात आले आणि धावफलकावरती 20 धावा. आता 12 चेंडू आणि विजयासाठी केवळ 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण ज्या पद्धतीने प्रितेशने आपल्या संघाला कमबॅक करून दिले ना, ते पाहता लक्ष जरी सोपं दिसत असलं वरवर तरी सुद्धा हे लक्ष अवघड आहे. शिरू मात्र या षटकामध्ये बॅकफूटवरती पाहायला मिळाला, परंतु शिरू आणि त्याचा साथीदार ऋषी हे दोन असे खेळाडू आहेत ते जर का लागले तर अगदी होता तर नव्हता करू शकतात. आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली कमालीची शिरूची फलंदाजी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रितेशने केलेली कमाल सुद्धा आपण अनुभवली. षटक क्रमांक तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना गोलंदाज आदेश पाडेल. शिरवीकला आपण पाहतोय एक खऱ्या अर्थानं प्रोफेशनल खेळाडू आणि ज्या खेळाडूने केवळ रायगड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या खेळाने गाजवला असा आपल्या विभागातील आणि आपल्या विभागाची शान ज्याला म्हणता येईल असा शिरूविक पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. आदेश पाटील
खोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू शिरू ने ठोकलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लगच्या बाहेर शिरूच्या बॅट मधून येतोय एक विराट आणि विशाल असा फटका सहा धावांसाठी. आघाड्यांवरती लढत असताना पाहायला मिळतोय नेक्स्ट बॉल आदेशियाचा पुन्हा एकदा फुल टॉस त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू वेगानं ट्रॉल होतोय तिथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळत असताना धाव फलकावरती आता मात्र 27 धाव लागल्यात आणि विजयासाठी केवळ 2 धाव संख्येची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये शिरूने केलेली कमालीची फलंदाजी आपण पाहिली त्याने मात्र गोलंदाजांवरती चांगल्या पद्धतीने प्रतिकार केले चांगल्या चेंडूला सन्मान सुद्धा त्याने दिला अगदी कॅल्क्युलेटिव्ह रिक्स शिरूने मात्र या सामन्यामध्ये घेतलेली आपण पाहिली. आता केवळ 2 धावा पाहिजेत आणि ऋषी टोकते यावेळी चेंडूला सीमा रेषेच्या दिशेने यस इट इज इट्स अ वेलकम फॉर टीम सचिन साळुंके प्रतिष्ठान आणि या चौकारांशी आपण पाहतोय सचिन साळुंके संघाने सेमी मध्ये इंट्रोड केलेला आहे वॉल प्लॅट टीम सचिन साळुंके प्रतिष्ठान नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय गोलंदाजी